भिलवडी व परिसरामध्ये दोन दिवस पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ओढे नाले तुडुंब भरले असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बुधवार दिनांक चौदा ऑक्टोबरच्या सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिलवडी आणि परिसरातील ओढे नाले तुडुंब भरले असून रस्त्यावर पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे भिलवडी नांदेड मार्गावर असणारा कॅनॉल पावसाच्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला असून सदर कॅनॉलमधील जास्त जास्तीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतीला शेततळ्याचे स्वरूप आले आहे यामुळे सोयाबीन केळी द्राक्षे ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घासच पावसाने हिरावून घेतला आहे त्यामुळे गेल्या वर्षभरापासून विविध आपत्तींना धैर्याने तोंड देणारा शेतकरी हवालदिल झाला आहे दरम्यान भिलवडी वसगडे मार्गावर पाटील मळ्याजवळ रस्त्यावर पाणी आल्याने सांगलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती त्याचबरोबर अंकलखोप नागठाणे फाट्याजवळ काही लोकांनी नाल्यावर अतिक्रमण करून भराव टाकून नाले मुजवले असल्याने दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाच्या पाण्याने लोकवस्तीमध्ये शिरकाव केलाय तसेच या भागात असलेल्या केबल नेटवर्कच्या ऑफिसमध्येही पाणी शिरल्याने या ठिकाणी असणाऱ्या केबल मशीन पाण्यामध्ये बुडाल्या आहेत त्यामुळे व्यावसायिकांसह तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले